ब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। दिल्लीतील तरुणी अपघात आणि मृत्यू प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। ज्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला तिच्या सोबत स्कूटीवर आणखी एक मुलगी होती अशी धक्कादायक माहिती आता समोर येते आहे। दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पीडितेने आधी तिच्या एका मैत्रिणीला घरी सोडलं होतं आणि त्यानंतर ती स्कूटीवरून आपल्या घरी जात होती। दिल्ली पोलिसांची टीम लवकरच त्या दुसऱ्या तरुणीचाही जबाब नोंदवणार आहे। अपघाताच्या वेळेला दुसरी तरुणी घटनास्थळी हजर होती की तिला घरी सोडल्यानंतर अपघात झाला याचाही शोध सध्या दिल्ली पोलीस घेत आहेत। अंदर लड़ रहे थे तो कमरे में से उन लोगों ने मना किया। इससे पहले भी जब लड़की आई है तो दोनों साथ में ही आती थी? नहीं, अलग अलग कभी कभी साथ। फिर वो नीचे जाके झगड़ा हुआ? हाँ, तो मैनेजर ने मना कर दिया। यहाँ पे कस्टमर डिस्टर्ब हो रहे हैं। झगड़ा किस तरीके से? एक दूसरे को गाली दे रही थी। पहले कोई, मैं पहले आई थी ये पता है मेरे को, पर मेरे को अभी ज्वाइन हुआ। अच्छा, तो जब झगड़ा हुआ मैनेजर साहब ने उन्हें नीचे भेज दिया तो नीचे भी उनका आपस में झगड़ा? आपस में झगड़ा हुआ है। आस पड़ोस के लोगों ने भी रोकने की कोशिश की है। इतना ज्यादा झगड़ा हुआ? उन्होंने भी उनको गाली गलौज किया था जो पता चला कल मेरे को, तो फिर वो चली गई थी स्कूटी पे। 7 बजे के बाद ही आए थे वो। हाँ, फिर वो लड़की थी, दोनों लड़कियां थी वो, उन्होंने ड्रिंक वगैरह कर रखी थी, आपसी में लड़ रहे थे वो। अब ये तो पता नहीं किस बात पे लड़ाई थी। हमने बोला भी था कि लड़ाई मत करो, अब मैं आसपास के गैस डिस्टर्ब हो रहे हैं। फिर वो 12 बजे के बाद अपना चले गए थे। दोनों लड़कियां थी उनके साथ, कोई और भी लोग? और कोई नहीं था, बस वही दो थी। तर आणखी एक तरुणी घटनास्थळी उपस्थित होती का याचा आता पोलीस तपास करतायत। पोलिसांच्या तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता देखील आता व्यक्त होती आहे। एक नवं CCTV फुटेज तपासादरम्यान समोर आलेलं आहे, ज्यामध्ये ही दुसरी तरुणी देखील या तरुणीसोबत दिसतीये। त्यामुळे आता दिल्ली पोलीस त्या अनुषंगानं तपास करतायत। या दुसऱ्या तरुणीच्या घरी जाऊन तिचा देखील जबाब नोंदवला जाणार असल्याचं समजतंय। तिची देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळतीय। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, नवं CCTV फुटेज समोर आलेलं आहे ज्यामध्ये आणखी एक तरुणी दिसतीये, पोलिसांचा तपास नेमका कुठपर्यंत आलाय? यामध्ये जेव्हा एक नवीन खुलासा या संपूर्ण गंजावला प्रकरणावर झालेला आहे, त्यामध्ये ही माहिती आलेली आहे की एका हॉटेलमध्ये एक नवीन तरुणी आणि ती दोन्ही जी तरुणीची अपघातात हत्या झाली याच्या अशा प्रकारचे जो खुलासा दिल्ली पोलिसांनी केला, त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्या आणि जे दोघंही एका हॉटेलच्या परिसरात CCTV पाहायला मिळालेली आहे। त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या तरुणीचा शोध आहे, त्याच्याबरोबर आता माहिती घेण्यात येणार आहे। न्यायाधीशासमोर तिच्या तिची माहिती आहे, ती रेकॉर्ड केली जाण्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच दरम्यानच्या काळामध्ये त्या हॉटेलच्या सर्व स्टाफची ही माहिती आणि चौकशी दिल्ली पोलीस करत आहे। हा जो नवीन खुलासा आलेला आहे यामध्ये आता काय नवीन धागेदोरी आता मिळतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं होणार आहे। कारण की दिल्ली पोलिसांनी या संदर्भात वेगवेगळ्या दिशेने आता तपासणी करायला सुरुवात केली आहे। कारण की केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश आहे की या संदर्भात तत्काळ अहवाल देण्यात यावा, यासाठी दिल्ली पोलिसांची ज्येष्ठ अधिकारी शालिनी सिंग यांच्या नेतृत्वात एक चमू देखील गठीत करण्यात आली आहे। त्या चमूच्या माध्यमातून हा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये देण्यात येणार आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा झालेला आहे। CCTV फुटेज पुढे आले आहे, त्यामध्ये त्या दोन तरुणी सोबत पाहायला मिळत आहे। स्टुडिओ बर, प्रशांत धन्यवाद, सविस्तर माहिती दिली आपण त्याबद्दल। आणि पोलिसांच्या तपासामध्ये आता आणखी नेमके काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण या सगळ्या प्रकारानंतर, या घटनेनंतर तिथल्या सगळ्या घटनास्थळाचा आमचे प्रतिनिधी प्रशांतीला रामदास यांनी आढावा घेतला, पाहूया। गंजावला प्रकरणामध्ये खास करून ज्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे त्या अपघाताच्या संदर्भात आज शवविच्छेदनाचा अहवाल आहे। त्यासाठी दिल्ली पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला घेऊन इथे आलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कुटुंब इथे आलेलं आहे आणि या कुटुंबासोबत त्यांचा मामा इथे आलेले असलेलं पाहायला मिळतं। आणि हे या सगळ्यांना घेऊन आता दिल्ली पोलीस शवविच्छेदनाचा अहवाल घेऊन ते खास करून जर बघितलं तर हे समोर जे दिसतं हे शवगृह आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद रुग्णालय आहे आणि त्यासाठी इथे पोचले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं हे सगळे इथे या सगळ्यांमध्ये एक प्रकारे या सगळ्यांचा ज्या पद्धतीनं काल
शवविच्छेदन अहवाल झाला होता। शवविच्छेदन झाल्यानंतर काल यानंतर इथून ते त्यांचं शव इथून घेऊन जातील आणि तो पार्थिव घेऊन गेल्यानंतर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहे। जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की इथे आता त्यांच्या कुटुंबातील मामा जे आहे ते मुलीचे मामा इथे पोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला त्यांच्या मामा आणि काय काय सांगतात ते बघूया। मध्ये अंत्यसंस्कार होईल अशा प्रकारची माहिती मिळाली आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडीला की त्यांचे कुटुंबातील त्यांचे नातेवाईक इथे पोचले आहे, मामा पोचलेले आहेत आणि या सगळ्यांना ते इथून मृत देऊन गेल्यानंतर दिल्ली पोलीसची चमू त्यांना इथे घेऊन आली आहे। हे जे दिसतंय हे मौलाना अब्दुल कलाम आझादील शवगृह आहे। या शवगृहातच त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे, त्या तरुणीचं ज्या पार्थिव ठेवण्यात आलं, जिचा अपघात झाला होता, अपघाती मृत्यू झाला होता असं दिल्ली पोलिसांनी माहिती दिलेली आहे। खास करून पहाटे 31 डिसेंबरच्या पहाटे ही घटना घडलेली होती आणि नववर्षाच्या पहिल्याच पहाटे ही घटना घडली। त्यानंतर दिल्ली पोलिसांवरती ज्या पद्धतीने एक प्रकारचे जी माहिती मिळाली त्यांच्या वक्तव्यानंतर की यामध्ये कुठेतरी अपघात नसून आणि त्यांच्या कुटुंबाने दावा केला होता की यामध्ये त्या मुलीची हत्या करण्यात आली आहे। त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आपल्या याच्यामध्ये बदल केला, FIR मध्ये त्यांचा 304 कलम लावण्यात आलेला आहे आणि आता नवीन खुलासे त्यामध्ये होत आहे। त्यामुळे आता या कंजावला अपघात प्रकरणामध्ये कंजावला जी तरुणीची हत्या झाली त्या प्रकरणात नवीन कुठले माहिती मिळते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्या तरुणीचं कुटुंब मौलाना आझाद रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे। नवी दिल्ली व्हिडिओ सतीशसह प्रशांत लामदास, न्यूज 18 लोकमत।